मधा तो जास्त बोलता येत नाही, जास्त कडूही बोलता येणार नाही तिच्यात. मधातल्या काळामध्ये कोविड असताना, पहिला कोविडमध्ये मी मधात एका चेंबरमध्ये बसून जवळपास 17 ते 18 दिवस पेशंट पूर्ण ट्रीट करत होतो. म्हणजे डॉक्टर नाही पण कुठून कुठं पेशंट पाठवायचा, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था, डॉक्टरची व्यवस्था, हे सगळं करत होतो. पण त्यावेळेस फेसबुकवर काही लिहिलं नाही. लोकांनी लगेच त्याच्यावर सांगितलं का आमदार हरवलेला आहे. लगेच बोर्ड सुद्धा गावात लागून गेलं का आमदार हरवलेला आहे. मग त्या काळामधले आम्ही पूर्ण पेशंट कुठे इथून व्यवस्था केली, जी आम्ही यादी काढली, 750 पेक्षा जास्त पेशंट आम्ही त्या 16-17 दिवसाच्या कार्यकाळात. म्हणजे लोकांबरोबर जर एक दिवस जर फेसबुक व्हॉट्सअपवर काही टाकलं नाही. आता तर नवीन आमच्या जिल्ह्यामध्ये एक नवीन हे चालू झाला. आता अमरावती जिल्हा म्हणजे तुम्ही पाहूनच राहिले काय चालू आहे, भोंगा भोंगा हे सगळं चालू राहील तिकडे. तर परिस्थिती काय होते, मधातल्या काळामध्ये एक सोशल मीडियाच्या माध्यमातून बकरीची एक पोस्ट एका कार्यकर्त्याने टाकली आणि त्याच्यावर त्याचा फोटो टाकला आणि वरती आमचा जिल्हा टाकून लगेच लोकांनी आंदोलन घरावर माया केले. म्हणजे त्याचा माझ्या संबंधही नाही, कोण त्याची चौकशीही केली नाही, म्हणजे कुठल्याही अँगलनं न्यायचं हे बरोबर ते आपल्या सोयीनुसार. मग राजकीय लोक जेवढा आमचा फायदा त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून होते तेवढा तोटा सुद्धा तितकाच, थोडा तोटाही होतो. सिद्धार्थजी,